आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे काही मिनटांपूर्वी ते लाईव्ह आले होते फेसबुकवर लाईव्ह आले होते आणि त्यामध्ये त्यांनी अखेरचं निवेदन केलेलं आहे मुख्यमंत्रीपदावर असतानाचं अखेरचं निवेदन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतोय असं जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार हे कोसळल्याचं स्पष्ट झालेलं आहे खरंतर उद्या फ्लोर टेस्ट होणार होती सर्वोच्च न्यायालयाचा निकालसुद्धा काही वेळापूर्वी आला आणि त्याच्यामध्ये उद्या फ्लोर टेस्ट घ्यावी लागेल ला असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागलं होतं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काही मिनिटातच मुख्यमंत्री हे लाईव्ह आले आणि त्यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केलेली आहे खरं तर आपण बघतोय की अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती की मुख्यमंत्र्या राजीनामा देणार का महाविकास आघाडीचं पुढे काय होणार या सगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या आज जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू होती त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देत आहे त्यावर महाविकास आघाडी काय करणार हे ठरणार होतं आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काही मिनिटातच उद्धव ठाकरे हे लाईव्ह आले आठ वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि बरोबर साडेआठ वाजता उद्धव ठाकरे लाईव्ह आले आणि त्यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळे आज या घडीपासनं महाविकास आघाडी सरकार आहे महाविकास आघाडी सरकार राहिलेलं नाहीये त्यामुळे उद्या आता नेमकं काय होतं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागते का देवेंद्र फडणवीस भाजप आणि जे बंडखोर आमदार आहेत ते एकत्र येऊन सरकार स्थापन करतात का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे आपण जे तीन मुद्दे आहेत ते आ, या चर्चेमध्ये डिस्कस करणार आहोत की कुठलेच ते तीन मुद्दे होते ज्याच्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार आहे ठाकरे सरकार आहे हे धोक्यात आलं होतं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला होता मी पटकन तुम्हाला उद्धव ठाकरे त्यांच्या निवेदनामध्ये त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणाले हे सांगतो आणि त्यानंतर आपण या तीन मुद्द्यांकडे येऊयात उद्धव ठाकरे हे लाइव आले आणि त्यांनी अनेक गोष्टींचा यामध्ये उल्लेख केलेला आहे राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी त्यांनी अनेक गोष्टी गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला त्यावेळेस सुरुवातीला ते म्हणाले की लोकशाहीचा पाळणा हा उद्या हलणार असेल तर त्याचा जल्लोष झाला पाहिजे जी लोक कदाचित जी लोक सरकार स्थापन करतील त्या त्यां त्यांचे जे जल्लोष करतील त्यांना तो करू दिला द्यायला हवा सी आर पी एफचं सैन्य महाराष्ट्रात आणलं गेलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दुपारी सी आर पी एफचे जे जवान आहेत ते तीन विमानांनी मुंबईत आणले गेले होते uh, ते आणले गेले त्याच्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी टीका केली ते म्हणाले की सी आर पी एफ आणलं तर तुम्ही दुसऱ्या देशातलं सैन्यसुद्धा ह्या uh, सगळ्या खेळामध्ये या सत्ता uh, खेळामध्ये तुम्ही आणू शकाल uh, शिवसैनिकांनी गोंधळ घालू नका उद्या असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आवाहन शिवसैनिकांना खेळ म्हटलेलं आहे मला बहुमताचा खेळ खेळायचा नाही असं सुद्धा त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये म्हटलं शिवसेना प्रमुखाच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं पुण्य जर त्यांना मिळाला मिळा मिळणार असेल तर ते त्यांना मिळावं असा टोलासुद्धा उद्धव ठाकरेंनी ह्या बंडखोर आमदारांना लगावलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेना प्रमुखाच्या मुलाला यांना जर मुख्यमंत्रीपदावरनं खाली खेचायचं असेल त्याच्यातच त्यांचं पुण्य असेल तर ते त्यांना पुण्य मिळावं आणि जर त्यांना हे करून आनंद मिळणार असेल तर तो आनंद त्यांना मिळावा तो हिसकावून कुणी घेऊ नये मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची कुठलीही खंत नाही असं सुद्धा ते म्हटलेले आहेत आणि हे म्हटल्यानंतरच त्यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतो अशी घोषणा केलेली आहे ते म्हणाले की मी घाबरणार नाही कारण नसताना बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचं धनी मला व्हायचं नाही आहे मला शिवसैनिकांचं शिवने शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवा आहे मला लोकांनी शिवसैनिकांनी भरभरून प्रेम दिलं तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे देशात अनेक ठिकाणी दंगली होत होत्या त्यावेळेस महाराष्ट्र शांत होता महाराष्ट्रामध्ये दंगली झालेल्या नाही आहेत आणि मी जरी आज शिवसेना पदा पद हे सोडलं असेल त्याचा राजीनामा दिला असेल तरी मी उद्यापासून शिवसेनेत भवनात बसायला तयार असणार आहे उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार आहे असं सुद्धा ते म्हणाले आहेत नुसतं त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असं नाही तर त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता ते विधी विधिमंडळात सुद्धा जाऊ शकणार आहे जाता जाता त्यांनी एक टोला सुद्धा देवेंद्र फडणवीसांना लगावला ते म्हणाले की मी पुन्हा येईन असं म्हणालोच नव्हतो त्यामुळे मला जाण्याचं सुद्धा दुःख नाही आहे जाता आता त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुद्धा आभार मानलेले आहेत आणि जे शासकीय यंत्रणांनी ह्या अडीच वर्षाच्या काळात त्यांना सहकार्य केलं त्यांचेसुद्धा सुद्धा आभार मानलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी हे सगळं त्यांच्या निवेदनामध्ये त्यांच्या या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं होतं आता आपण त्या तीन मुद्द्यांकडे येऊ त्याच्याबद्दल आपण उल्लेख केला होता की कुठले असे तीन मुद्दे होते की ज्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आज राजीनामा द्यावा लागलेला आहे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं आहे ते तीन मुद्दे म्हणजे जे सुरुवातीपासून म्हटलं गेलं होतं जे बंडेखोर आमदार जेव्हा सुरतला गेले तिथनं गुवाहाटीला गेले आणि आता गोव्याला गेलेले आहेत ते त्यांच्या प्रत्येक निवेदनामध्ये त्यांच्या पत्रांमध्ये म्हणत होते की आमच्याशी मुख्यमंत्र्यांचा संवाद नव्हता आम्ही जेव्हा आमच्या मतदारसंघातली कामं घेऊन जायचो त्यावेळेस जे बडवे होते मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला त्यांनी कधी आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिलं नाहीत आमची कामं होऊ दिली नाहीत आम्हाला काय म्हणायचं आहे आमच्या मनातल्या काय भावना आहेत त्या कधीच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिलं नाहीत आणि त्यामुळेच त्यांची एक नाराजी होती मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी संवाद साधला नाही आमच्याशी आमच्याशी बोलले नाहीत अशी त्यांची सातत्याने तक्रार होती आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे दररोज एका आमदाराचं एक व्हिडिओ ट्विट आहेत त्याच्यामध्ये तो आमदार सांगतोय की मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला पोचता येत नव्हता आमच्याशी संवाद नव्हता मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी कधी चर्चा केली नाही आणि ती एक नाराजी त्यांच्यामध्ये सातत्याने दिसते आहे त्याच्या सातत्याने ते उल्लेख करत आहेत त्याच्यामुळे संवादाचा एक अभाव ह्या सगळ्यामध्ये दिसला जेव्हा हे सगळं आमदार सोडून गेले शिवसेनेला सुद्धा उद्धव ठाकरेंनी एक लाईव्ह केलं होतं त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की हो माझ्याकडनं संवाद झाला नाही काही काळ माझ्याकडनं संवाद झाला नाही कारण एक तर कोरोनाचं कारण होतं आपल्याला एक दोन वर्ष वर्ष कोरोनाशी झगडावं लागलं आणि त्याचबरोबर त्यांची सर्जरी सुद्धा झाली होती त्या काळात त्यांना संवाद साधणं अवघड जात होतं त्यांना प्रत्येकाशी बोलणं अवघड जात होतं आणि त्यामुळेच संवाद माझा काहीसा झाला नाही पण तुम्ही मला हे सुरतला जाऊन किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा जर तुम्ही मातोश्री येऊन मला सांगितलं असतं मला वर्षावर येऊन सांगितलं असतं तर मी तुमचं ऐकायला तयार होतो तुम्ही मला हे बोलायला हवं होतं त्यावेळेस त्यांनी आव्हान सुद्धा केलं होतं की तुम्ही परत या आपण समोरासमोर बोलून या सगळ्या गोष्टी मार्गी लावूयात माझ्याशी संवाद साधूयात परंतु तसं काही झालं नाही आहे आणि उद्धव ठाकरेंनी एके अर्थाने मान्य केलं की माझ्याकडनं संवाद राहिला नाही त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळी कारणं दिली पण हा आरोप सातत्यानं होत आलेला आहे कारण महाविकास आघाडीचं जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून उद्धव ठाकरेंवर एक टीका होत होती की उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तिथे येत नाही त्यामुळे ते त्यांच्या मंत्र्यांनाच भेटत नाही तर ते त्यांच्या बाकीच्या नेत्यांना किंवा इतर आमदारांना कधी भेटणार त्यामुळे ही जी खंत आहे जेव्हा आरोप आहे त्यांच्यावर सातत्याने होत होता आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या लाईव्ह मध्ये होते की मला प्रशासनाचा अनुभव नव्हता त्यामुळे मी शरद पवार म्हणाले त्यांनी मला सांगितलं मुख्यमंत्री व्हा म्हणून आणि म्हणून मी मुख्यमंत्री झालो होतो मला प्रशासनाचा अनुभव नसताना सुद्धा मला अनेकांनी साथ दिली मत त्यात काँग्रेसचे राष्ट्रवादी असेल या नेत्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी ने साथ दिली आणि त्यामुळे मी हे सरकार अडीच वर्ष चालवू शकलो असं मुख्यमंत्री म्हणाले होते पण संवादाचा अभाव होता हे सातत्यानं म्हटलं गेलं होतं त्यांचं आजारपण असेल किंवा कोविड असेल त्याच्यामुळे मुख्यमंत्री सातत्यानं मंत्रालयात जाऊ शकले नाहीत आणि ती एक सगळ्यांमध्ये खंत होती आणि जे आमदारांनी उल्लेख केला होता बडव्या बडवे म्हणून जे उल्लेख केला होता की मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला जे बडवे आहेत त्याच्यामुळे आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता येत नाही किंवा आमचं जे म्हणणं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात होती त्यामुळे हा एक पहिला मुद्दा होता जो आजचं जे सरकार पडले किंवा मुख्यमंत्री राजीनामा दिला आहे त्यातला महत्त्वाचा एक भाग होता दुसरा मुद्दा म्हणजे संजय राऊत आपल्याला माहिती की महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी आणि ते झाल्यानंतर सुद्धा जी शिवसेनेची एक फायर ब्रँड नेता होता सातत्यानं ते, ते बोलत होते जे टीका करत होते ते होते संजय राऊत मग ते भाजपवरला अंगावर घ्यायलासुद्धा तयार होते केंद्रीय यंत्रणा असेल ईडी असेल प्रत्येकावर ते तोंड सुख घेत होते ते सातत्याने टीका करायचे महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हायच्या आधीसुद्धा ते सातत्यानं या सगळ्यावर टीका करायचे त्यांचा खूप मोठा वाटा हे सरकार स्थापन करण्यामध्ये होता आणि स्थापन झाल्यानंतर जेव्हा जेव्हा शिवसेनेवर टीका झाली महाविकास आघाडीवर टीका झाली तेव्हा तेव्हा संजय राऊत हे पुढे यायचे आणि टीका करायचे त्यांनी अनेकदा भाजप असेल किंवा ईडी असेल यांच्यावर सुद्धा टीका केली होती आणि त्यामुळे सुद्धा जे ब बंडखोर आमदार आहेत ते सुद्धा त्यांच्यावर नाराज होते आपल्याला माहिती आहे की रोज सकाळी संजय राऊत हे माध्यमांसमोर यायचे रोज सकाळी नऊ नौ साडेनऊला ते प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे आणि रोज घडलेल्या मुद्द्यांवर ते बोलायचे रोज ते टीका करायचे आणि याचा ह्याची कुठे अस्वस्थता या सगळ्या आमदारांमध्ये होती नेत्यांमध्ये होती मंत्र्यांमध्ये होती कारण रोज बोलायची गरज नाही आहे प्रत्येक मुद्द्यावर व्यक्त व्हायची गरज नाही आहे असं सातत्याने हे आमदार असेल किंवा मंत्री आहेत ते म्हणत होते आणि यांच्यामुळे आम्हाला काम करायला अडचण यांच्यामुळे आमचे संबंध खराब होतात अशी सुद्धा टीका सातत्याने होत होती आणि दुसरीकडे आपण बघितलं तर एकीकडे जेव्हा हे सगळे आमदार सोडून गेले होते मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांना येऊन बसा आपण चर्चा करू आ, एक आ, एक अर्जव त्यांना करत होते एक विनंती त्यांना करत होते एक आपण म्हणू की मायाची फुंकर किंवा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्याशी संवाद साधत होते तर दुसरीकडे संजय राऊत हे सगळ्या मेळाव्यांमध्ये सातत्याने या आमदारांवर सुद्धा टीका करत होते म्हणजे रिक्षावाल्याला टपरीवाल्याला आम्ही आमदार केलं पानपट्टीवाल्याला आम्ही आमदार केलं आणि ही सगळी लोक तिथे जाऊन बस असलेली आहे त्यांनी गद्दार त्यांना अनेकदा वेळा ते म्हटले एकदा तर ते असं म्हणाले की त्यांचे आत्मा तिथे राहतील आणि त्यांचे शव फक्त आता महाराष्ट्रात येतील असं सुद्धा म्हणत होते आ, आ, आज सुद्धा जाता आता त्यांनी सुद्धा अनेकदा त्या आमदारांवर टीका केलेली आहे त्यामुळे ही एक खंत होती की एकीकडे एक एक उद्धव ठाकरे ही अर्जवाची भाषा करतात विनंतीची भाषा करतात प्रेमाची भाषा करतात तर दुसरीकडे संजय राऊत हे त्या आमदारांवर सुद्धा टीका करतात त्यांच्यावर तोंडचूक घेतात त्यांची भाषा सुद्धा अशी आहे की एखाद्याला मनाला लागेल आणि अशा वेळी मग त्या आमदारांनी परत काय आहे त्या आमदारांनी ज्या पत्रामध्ये सुद्धा बोलून दाखवलं होतं दीपक केसरकरांनी एक तीन पाणी पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख केला होता की संजय राऊत हे विनाकारण बोलतात आणि यांच्यामुळे सुद्धा उद्धव ठाकरे आणि या सगळ्या आमदारांमध्ये दरी आहे संजय राऊतांची सातत्याने होणारी वक्तव्य संजय राऊतांची जे अपशब्द वापरण्यात आमदारांबद्दल स्वतःच्या पक्षातल्या मंत्र्यांबद्दल त्याच्यामुळे सुद्धा एक दरी निर्माण झाली होती आणि ते एक मोठा फॅक्टर हा या सगळ्यामध्ये असल्याचं ते बोललं जात होतं आणि संजय राऊतांवर सातत्याने टीका सुद्धा होत होती जी आमदारांनी केली जी इतर नेत्यांनी सुद्धा केली होती हा झाला दुसरा मुद्दा ज्याच्यामुळे हे सरकार पडले किंवा हे सरकार अल्पमतात आलं किंवा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असं आपण म्हणू शकतो आणि शेवटचा जाता जाताचा मुद्दा तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या आमदारांचं सुरुवातीपासून जे म्हणणं होतं हे जे बंडखोर आमदार म्हणत होते की आम्हाला हा निधी मिळाला नाहीये आणि राष्ट्रवादी पक्ष हा सातत्यानं आपण बघितलं तर मोठा होत आहे महाविकास आघाडीचं सरकार जेव्हापासून स्थापन झाले तेव्हापासून महा राष्ट्रवादी पक्ष हा राज्यामध्ये मोठा होतोय ते त्यांचे पाय पसरत आहेत आणि आम्हाला निधी दिला जात नाही आम्ही जरी आमचा जरी मुख्यमंत्री असला शिवसेना जरी जरी मुख्यमंत्री असला तरी या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला ही दुय्यम वागणूक मिळते आहे सर्व महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीला गेली सर्व जो निधी आहे तो राष्ट्रवादीच्या आमदारांच्या नेत्यांच्या मतदारसंघामध्येच दिला आहे आणि त्यामुळे आम्हाला जी ट्रीटमेंट मिळायला हवी होती ती मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीवर एक नाराजी होती दीपक केसरकर असतील अनेक जे बंडखोर आमदार आहेत जे नेते आहेत त्यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केलेली आहे की राष्ट्रवादी ही आम्हाला आम्हाला निधी देत नव्हते त्याचबरोबर ज्या अनेक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ही थेट लढत होती आणि तिथेसुद्धा मग आम्ही कसं निवडणुकांना सामोरं जायचं कारण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाला हा वेगळा भाग आहे पण जेव्हा महापालिकेच्या निवडणुका येतील जेव्हा न, न, नगरपालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळेस कसं लढणार आहोत आपण त्यावेळेस आम्हाला तर राष्ट्रवादीच्या विरोधातच उभं राहावं लागेल त्यावेळेस जर आपण वेगवेगळ्या लढायचा निर्णय घेतला तर आम्हाला आमचा जो कॉम्पिटेटर आहे तो भाजप नाही आहे तो आमचा राष्ट्रवादीचा आहे आणि मग त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी कसं लढायचं कारण आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यातले सुद्धा अनेक तालुक्या आहेत अनेक ठिकाणं आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी हे समोरसमोर आहेत त्यांची थेट लढत आहेत आणि अशावेळी इच्छुक जे आमदार आहेत किंवा इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्या समोरची जी सीट आहे ती राष्ट्रवादीची असणार आहे आणि त्यामुळे साहजिकच त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे आणि अशावेळी ती नाराजी सुद्धा सातत्याने वर्तवली जात होती की आम्ही आम्ही राष्ट्रवादीशी कसं लढायचं आम्ही काँग्रेसशी कसं लढायचं आणि इतकी वर्ष आम्ही त्यांच्यावर टीका करत आलो आम्ही त्यांच्यावर तोंड सुख घे घेत आलेलो आहेत आणि असं असताना आणि आता आम्ही त्यांच्या मांडीला मंडी लावून बसायचं हे आम्हाला कुठेतरी पटत नाहीये सातत्याने म्हटलं जात होतं की हिंदुत्व जो uh, मुद्दा सातत्याने मांडला गेला होता की आपण हिंदुत्वाची कास धरली पाहिजे uh, आपण भाजपसोबत जायला पाहिजे कारण भाजपसोबत आपण दोन हजार एकोणीसची निवडणूक लढली होती भाजप हिंदुत्वाचा नारा पुढे नेता आहे आणि म्हणून आपण जे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं जे आनंद गेचं स्वप्न होतं ते आपण पुढे घेऊन जायला पाहिजे आणि हिंदुत्वाचं स्वप्न पुढे घेऊन जायचं असेल तर भाजपशिवाय आपल्याला पर्याय नाही असं सुद्धा हे आमदार सातत्याने म्हटले होते त्यामुळे सुद्धा हे सरकार पडण्याचं कारण आहे कारण हिंदुत्व असे अशी त्याने टीका उद्धव ठाकरेंवर होत होती त्यामुळे राष्ट्रवादीवर सुद्धा तोंडसुक घेतलं जात होतं काँग्रेसवर सुद्धा बोललं जात होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा हा जो रोख होता त्याच्यामुळे आता हे सरकार धोक्यात आलं होतं किंवा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे जे आमदार बंडोखर आमदार जे गेले त्यामुळे सातत्याने हे टीका करत राहिले की ही जी लोकं आहेत ही हे जे हे जे मुद्दे आहेत त्याच्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा आहे कारण विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं ते, असं म्हणणं होतं की ह्यांचा प्रयत्न होता की शिवसेनेचा उमेदवार कसा पडेल राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही बघितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे बघितलं की शिवसेनेचा उमेदवार कसा पडेल त्या ठिकाणी ह्याचा प्रयत्न केला असा आरोप सुद्धा सावंत यांनी केला होता त्यामुळे ह्या सगळी जी नाराजी होती ती उफाळून आली होती आणि आपण बघितलं की आठवडाभर हे सगळं बंड चाललं आठवडाभर हे सगळं सत्यानाट्य चाललं आणि अखेर त्याचा जो शेवट आहे तो आज झालेला आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल संध्याकाळी आला आठ वाजता सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं की उद्या फ्लोर टेस्ट घ्यावी लागेल आणि बरोबर साडेआठ वाजता उद्धव ठाकरे हे लाईव्ह आले आणि त्यांनी जाहीर केलं की आम्ही आता मी आता मुख्यमंत्री राहत नाही आहे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीचं सरकार अर्थात कोसळलेलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनी राजीनामा दिलेले आहेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम्याबरोबरच त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे हे जे तीन मुद्दे होते याच्यामुळे हे सरकार आहे हे कोसळलेलं आहे किंवा मुख्यमंत्री राजीनामा दिला द्यावा लागला आहे हे आपण असं म्हणू शकतो काही कमेंट्स येतात ते आपण पटकन घेऊयात आणि हे लाईव्ह आपण इथे थांबूयात योगेश थोंबरे आहेत ते म्हणतात की अडीच वर्ष फेसबुक लाईव्ह राजकारभार राजीनामा पण फेसबुक लाईव्हवर दिला अभिमान वाटतो साहेब अर्थात त्यांनी उद्धव ठाकरेंवर एका अर्थाने टीका केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे अजून काही कमेंट्स घ्यायचा आपण प्रयत्न करूयात हेच इमोशनल बोलणं करायचं होतं शिंदे गटाबरोबर मुंबईत येऊन अवी बोचरे हे म्हणत आहेत की हेच जे इमोशनल बोलणं त्यांनी आज केले ते शिंदे गटासोबत त्यांनी करायला हवं होतं मुख्यमंत्री सत्तेतून गेले पण जनतेच्या मनात कायमच घर करून असं पद पद्माकर पाटील म्हणत आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सपोर्ट केलेला आहे संदीप रोहणकर सुद्धा उद्धव ठाकरेंचं कौतुक करत आहेत शिवसैनिक विसरणार नाही अजून मोठी भरावरी घेईल मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल असं मयूर पवार म्हणत आहेत कमी कमेंटमध्ये पंजाब साळुंके म्हणत आहेत एकथा टायगर त्यांनी टायगरचे काही इमोजीस दिलेले आहेत भेटूच दिलं नाही तर काय ऐकतील असं आकाश कुमावत म्हणत आहेत ग्रेट सी एम असं संदीप खुळे म्हणत आहेत काय ती झाडं काय ती डोंगूर काय ती हॉटेल एकदम मुख्य आहे परत या काय ते दगड काय त्या लाठ्या काय ते फटके एकदम लाल होणार असं अरविंद पाटील म्हणत आहेत उद्धव ठाकरे साहेब असा मुख्यमंत्री होणे नाही कष्ट कष्टी राजकारण्याचे बळी असं कपटी राजकारणाचे बळी असं विनायक गरमाडे म्हणत आहेत संजय राऊतांवर सुद्धा म्हण प्रदीप कदम म्हणत आहेत की संजय राऊत मिशन कंप्लीट संजय राऊतांवर ते टीका करत आहेत ऑनेस्ट सी एम उद्धवजी असं यतीन कोलवणकर म्हणत आहेत पहिले संजय राऊतला काढा असं शिवाजी अहेर म्हणत आहेत जो आपण मुद्दा म्हटला की संजय राऊतसुद्धा एक मोठा फॅक्टर ह्या सगळ्या नाराजी नाट्यामध्ये होता असं आपल्याला इथे दिसतंय अनेक कमेंट्स येत आहेत महाराष्ट्र अजून पंचवीस वर्षे महाविकास आघाडी सरकार राहणार संजय राऊत असं म्हणाले होते आज अडीच वर्षात सरकार पाडण्यास मोठी भूमिका निखावून सुखाने झोपणार सुनील गुगे असं म्हणत आहेत संजय राऊतांवर ते टीका करताना आपल्याला इथं दिसत आहेत गुडबाय उद्धवजी मराठी माणूस हरला असं यतीन कोलवणकर म्हणत आहेत त्यानंतर बेस्ट सी एमसुद्धा यतीन कोलवणकर म्हणत आहेत अनेक कमेंट्स येत आहेत अनेक लोक मुक मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत आहेत उद्धव ठाकरेंचं कौतुक करत आहेत तर अनेक लोक संजय राऊतांवर सुद्धा टीका करताना आपल्याला या सगळ्या कमेंट्समध्ये दिसत आहेत त्यामुळे अखेर काळा दिवस असं सहदेव चंद्रशेखर म्हणत आहेत त्यांना हा काळा दिवस वाटतो आजचा राजीनामा म्हणजे पण अखेर जाता आता एवढंच सांगेन की आज उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला आहे महाविकास आघाडी सरकार आज कोसळलेलं आहे आणि आता पुढे कोणाचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार राष्ट्रपती राजवट लागते की आता दुसरं कुठलं सरकार येणार आहे देवेंद्र फडणवीस या बंडखोर आमदारांना घेऊन नवीन सरकार स्थापन करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे सकाळचं पेज लाईक करायला विसरू नका सकाळचे सगळे प्लॅटफॉर्म्स लाईक करायला विसरू नका वेळवेळेचे अपडेट्स आपण तुम्हाला देत राहूयात शेवटच्या एक दोन कमेंट्स घेतो आणि आपण थांबूयात किरण देवकर म्हणत आहेत सर्वात घानेरडं राजकारण महाराष्ट्रात झालेलं आहे भाजप इतक्या खालच्या तळाला जाईल असं वाटलं नव्हतं वैभव कराळे आहेत राजीनामा पण फेसबुकवर लाईव्हवर दिला अर्थात ते टीका करतायत मुख्यमंत्र्यांवर गणेश दोगदंड म्हणत आहेत शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस आहे असं त्यांचं म्हणणं आहे दादासाहेब अरडे म्हणत आहेत की एस टी विलिनीकरण व्हायलाच हवं होतं ती संवेदनशील दाखवायला हवी होती समाधान मडवई म्हणत आहेत निस्वार्थी टर्म उद्धव ठाकरेंनी केली होती उद्धवसाहेब अजून जोमाने काम करणार असं विजय पावसे म्हणत आहेत त्यामुळे आपण बघतो की या कमेंट्समध्ये अनेक लोक उद्धव ठाकरेंचं कौतुक करत आहेत त्यांच्या कार्याचं कौतुक का करत आहेत त्यांना सपोर्ट करत आहेत तर अनेक लोक त्यांच्या ज्या कारभारावर ते टीकासुद्धा करत आहेत त्यामुळे आता पुढे महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार पुढे महाराष्ट्रात काय राजकारण होणार राष्ट्रपती राजवट लागणार की देवेंद्र फडणवीस या बंडखोर आमदारांना घेऊन नवीन सरकार स्थापन करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण आजच्या घडीची आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिलेले नाही आहेत धन्यवाद